पुढची रेसिपी काय आपली? पुढची रेसिपी मी जसं तुम्हाला बोललो फ्युजन जी आहे, मी फ्युजन केलेली आहे माझ्या घरी, नबाबी घोस टोस्टीज. नबाबी घोस टोस्टीज, ओके. हे सगळे बोलायचे शब्द म्हणजे व्यायामाचं आहे जिभेला आणि ओठाला. ओके, साहित्य सांगतो मला काय. साहित्य आपण ब्राऊन ब्रेड घेतलाय. ओके, हा किसलेला बटाटा आहे. किमा हा शिजवलेला आहे, म्हणजे कुकर मध्ये 2 शिट्टे घेऊन शिजवलेला किमा आहे. हे फेटलेलं अंडं आहे. हा मैदा, कॉर्नफ्लॉवर, चॉप ऑनियन, ब्रेड क्रम आहे, किसलेले चीज, ही कोथिंबीर, कढी पत्ता, किसलेलं आलं, फाईन चॉप लसूण, बडीशोप, हळद, तिखट, धना पावडर आणि मीठ. मीठ, ओके. मला फक्त विचारायचं हे तुम्ही ते केलेलं आहे, ह्याच्यात काही घातलेलं आहे का? नाही, काही नाही. हे प्लेन आपण कुकर मध्ये 2 शिट्ट्या घालून शिजवलेलं. मीठ वगैरे त्यात काही नाही, काही नाही. ओके, आता आपण जाऊ प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला आता? आपण याला मी जसं म्हणल्याप्रमाणे वेगळ्या स्टाईलने जे करायचं, तर आपण पहिले हे मसाले नुसते प्लेन रोस्ट करून घेणार आहोत. बर, रोस्ट म्हणजे याने एक वेगळा अरोमा येतो त्याला. हा, हळद, नंतर लाल तिखट. हा, लाल तिखट हे जस्ट लाईट रोस्ट करायचे आपण, जास्त नाही. धना थोडी टाकावी. बडीशोप, बडीशोप तोंडातही टाकली तर चालेल बरं का? थोडीशी जाता जाता असलेली बरी. तर आता आपण हा मसाला भाजलेला काढून घेणार आहे. सेपरेट वेगळीच पद्धत आहे, वेगळी वेगळी पद्धत. येस, तुमचंच आहे का सगळं? हो, हा माझा व्हेरिएशन. ओके, आता आपण ह्याच्यात तेल, आता आपण ह्याच्यात तेल घालणार आहोत. ओके, उकळेल तेल आम्ही ऑलरेडी इथे तयार ठेवलेलं आहे. हो, म्हणजे किती? 2 चमचे. हा, अजून घ्या. तर आता आपण याच्यामध्ये परत मसाले ऍड करणार, थोडे थोडे. बघा, प्रेक्षक म्हणजे आपल्या खवयांना वाटेल की बाबा डबल मसाले का, तर ही त्याची खासियत आहे. पण याचं प्रमाण थोडं आपण कमी टाकायचं, डिवाइड करायचं. आपण 1 चमचा आधी घालतो, अर्धा आधी आणि अर्धा. हा, करेक्ट करेक्ट. ओके ओके, आपण मसाले पहिले घालून घ्या. आता काय करू? हळद घ्या, हळद टाका. जसं आपण म्हणल्याप्रमाणे पुढे मागे असे केले मसाले. आता धना पावडर ऍड करूया. हा, आणि बडीशोप थोडी. आता आपण लसूण, लसूण टाकत आहे. आलं, किसलेलं आलं टाकत आहे आपण. किसलेलं आलं हे सगळं टाकलं तरी चालेल. आता कढीपत्ता ऍड करा. हीच तर वेगळी पद्धत आहे. कढीपत्ता आधी टाकतात आपण, याच्यात मसाले टाकल्यावरती कढीपत्ता टाक सगळ्यात शेवट. हा, आता ऑनियन, कांदा, कांदा सगळा, कांदा सगळा. हे आता आपण परतून घेऊया. हा, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला? आता आपण याच्यामध्ये शिजलेलं मटनचं खिमा टाकूया. ओके, खिमा सगळं टाकू. हो, सगळं टाका. हे आधी आपण मीठ टाकू. ओके, आता आपण मीठ घातल्यावरती बटाटा टाकूया, किसलेला बटाटा. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित एकजीव झालं. आता आपण याच्यामध्ये काही प्रमाणात कॉर्नफ्लॉवर पहिले टाकूया, गरम असताना. आणि थोडं मैदा टाकूया. मैदा जरा थोडं प्रमाण कमी घेऊया. आणि हे जे तुम्ही करून घेतलेलं अगदी सुरुवातीला, आता हा आपण मसाला शेवटी टाकणार आहे. सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी. तर हा मिक्स केल्यावर आता हा टाका, ऍड करा. तर आता आपण हे एकजीव झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, हे थंड होऊ दे. आता आपण याच्यात 2 पद्धती दाखवणार आहोत. एक पद्धत म्हणजे आपण ब्रेडला अप्लाय करायचं आहे हे, आणि याच्यावरती चीज ग्रेट करून ओव्हन बेक करायचं आहे. ही एक पहिली पद्धत. आणि आता जी आपण जी करणार आहे, हे आपण याचे आपण ट्रायंगल शेप करणार आहोत. आणि हे अंड्यामध्ये घोळवणार आणि ब्रेड क्रम मध्ये मॅरिनेट करून डीप फ्राय करणार आहोत. ओके, आपण मला वाटतं जे आहे ते करूया ना. काय आत ठेवायची ती गोष्ट ते अगदी सोपी आहे. हो, हे जे अवघड आहे ते आधी दाखवू. हा, तर आपण याची शेप करूया. एक ट्रायंगल शेप करू. हा, अंड्यामध्ये आपण घोळून घेऊया चांगल्यापैकी. 2 पीस आपण फ्राय करू. हे आपण याच्यामध्ये घोळवणार आहोत.
मध्ये घोळवल्यावरती ब्रेड क्रम मध्ये टाकणार आहोत. लोळवायचे त्याला? हा लोळवायचे. ही मी व्हेरिएशन्स काढली आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे फ्युजन. ओके, आता आपण डीप फ्राय करताना सोडणार आहोत. तर आता हे झालेले, येस, आता आपण त्याच्यातच प्लेट मध्ये काढूया. ओके, फेंटास्टिक झालेले आहे. ही आता आपली एक एक पद्धत झाली. हो, ही एक पद्धत झाली आपली. आता आपण पुढची पद्धत बघू. आपण पुढची पद्धत बघू. पुढची पद्धत आपण याला ब्रेडला अप्लाय करत आहे. या ब्रेडला? या ब्रेडला म्हणजे अप्लाय करू ब्रेडला. ओके, थोर द्यायचा? हा, थर द्यायचा. आपण हाताने सुद्धा करू शकतो. आणि हातानेच केलेलं बरं. हा, फास्ट होतं. फास्ट होतं म्हणजे व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे. येस. तर आता आपण याच्यावरती चीज ग्रेट किसलेलं जे चीज आहे ते आपण अप्लाय करून हे ओव्हन मध्ये बेक करणार आहोत आपण. आणि ओव्हन मध्ये बेक झालं की खायला सुरुवात? खायला सुरुवात करायची. फॅन्टास्टिक. तुम्ही नका बघू असं, तुमचे चेहरे बघा, डोळे बघा. चांगलं झालं मला मान्य आहे, पण तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे ना साहित्य कृती. त्याशिवाय तुम्ही कसं बनवणार? लिहून घ्या साहित्य आणि कृती. नबाबी गोष्ट टोस्टीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेड स्लायसेसचे तुकडे, उकडलेले बटाटे, शिजवलेला मटण खिमा, 2 फेटलेली अंडी, 50 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, कांदा, ब्रेड क्रम्स, चीज, कढीपत्ता, आल्याची पेस्ट, लसूण, बडीशेप, हळद, तिखट, धणे पावडर, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये हळद, तिखट आणि बडीशेप एकत्र भाजून घ्यावी. पॅन मध्ये 3-4 चमचे तेल गरम करून त्यामध्ये तिखट, हळद, बडीशेप, धणे पावडर, लसूण, आलं पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला मटण खिमा आणि उकडून मॅश केलेला बटाटा घालून मिश्रण एकत्र शिजवून घ्यावं. त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर आणि कोरडा भाजलेला मसाला घालून मिश्रण एकजीव करून प्लेट मध्ये काढून घ्यावं. या मिश्रणाचे त्रिकोणी आकाराचे कबाब करून फेटलेल्या अंड्यांमध्ये डीप करावेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करावेत. तयार मिश्रण ब्राऊन ब्रेडच्या तुकड्यांना लावावं, वरून चीज घालून ओव्हन मध्ये बेक करून नबाबी गोष्ट टोस्टी सर्व्ह करावेत.